आजच्या दुपारच्या जेवणामधली ही परिपूर्ण थाळी आहे, व्हेज थाळी. आणि मी दोघं मस्त जेवायला, बाकी सगळे पोरं वगैरे जेवले दुपारीच. आता मेरं खाऊचं सेक्शन मध्ये भरपूर सारं खाऊ घ्यायचं पोरांना, टिफिन लागेल पण लागेल ना. सेकंड फ्लोअरला आलोय, छान छान टिफिन आहेत, स्टीलवाले आहेत ना. आणखीन आपल्याला किती बरे सबस्क्राईब भेटले ना. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता पनवेलला आम्ही आलो ना, तर आम्हाला आज शॉपिंग करायची आहे. खास करून आता आगोटचे दिवस आहेत गावाला, आगोटच्या दिवसामध्ये ना डाळ पाणी आणि असे दोन तीन महिने पुरेल, म्हणजे दोन महिने तरी कमीत कमी पुरेल असं आगोटचं सामान भरायचे. आता तेवढं नाही भरत, पण कारण आता गावात गावात प्रत्येकाच्या गावात दुकान आली. तसं आम्ही पनवेलला पण आहे ना, पावसाच्या टायमाला जास्त बाहेर कुठे जायला नको, त्यासाठी शॉपिंग करत असतो. ते आगोटची शॉपिंग आज करतो आहे, त्यासाठी आम्ही चाललोय डीमार्टला. आणि इकडे कोण कोण आहेत, प्रज्ञू आहे, वर्षा, प्रांजू, इकडे अन्नास आहे. तर शॉपिंग करायला कोण कोण येतोय? प्रज्ञू तू येतोय? नाही येतोय, सांगितलंच ना काय काय तो येतोय, पण त्याला नेत नाही आम्ही, कारण तिकडे गर्दी खूप असणार आणि आम्हाला खूप टाइम जाणार आहे. काय काय आणायचं त्याला विचारूया. आता स्कूलला जाणार ना पदू, त्याला काय काय पाहिजे? एवढा आणायचं तुला. आणि तू टी शर्ट वरती काय पाडलंस? मँगो, मँगो ज्यूस. धमाल केलं सुट्टीमध्ये त्याने. राजू तुला काय पाहिजे? तिला पण तेच आणायचं, पेन्सिलचा डब्बा सगळं आणायचंय. चला अन्नस पण आहे, सो आम्ही जाऊन येतोय. हे दोघं थांबतील अन्नस कडे, आम्ही जाऊन येतो. आमचे डीमार्ट मध्ये दाखवतो, एकदम जवळ येतो. इथून दिसतंय ते डीमार्ट. लिस्ट काढलीस का तू सगळी सामानाची? अच्छा, मोठा मोठा आणू का? स्ट्रॉबेरी पण आणू, आंब्याचा आहे ना. चला जाऊया डीमार्ट मध्ये शॉपिंग करूया, नंतर तुम्हाला दाखवतो काय काय शॉपिंग केली आम्ही, आणि नंतर दिवसभराचा हा ब्लॉग असणार आहे. दुपारी गर्दी कमी असते जर असं समजलंय आम्हाला, जाऊन या पटकन. तर मित्रांनो, फायनली पोहोचलो आम्ही डीमार्टला, अगदी अर्ध्या मिनिटामध्ये, कारण इकडे घर एकदम जवळ आहे. तुम्हाला दाखवतो, बिल्डिंग दिसत समोर तीच आहे. चालत पण येऊ शकतो, पण आम्ही गाडी आणली कारण सामान भरपूर असणार आहे. आणि दुपारची बघतो ना, पाठवून गर्दी खूपच कमी आहे. आणि हे पनवेलमधलं जुनं डीमार्ट आणि खूप मोठं डीमार्ट आहे. सगळ्यात तर ट्रॉली घेतले आणि शॉपिंगची सुरुवात. ब्रेड, बिस्किट सगळं स्टार्टिंगला बऱ्याच आहे आणि गर्दी आतमध्ये बरीच आहे. काउंटरला गर्दी बघ ना किती झाले, भरपूर काउंटरला गर्दी झाले. रत्नूच्या आवडीचं बिस्किट आहे, प्रांजूच्या आवडीचं, प्रांजूला पण आवडतो ओरिओ, आणि मारीगोल्ड पण जास्त आवडतो. आतापर्यंत झालेली आमची शॉपिंग, अगदी ट्रॉली इकडेच भरली 10 मिनिटांमध्ये. पोरांचं आवडीचं खाना मॅगी. ट्रॉली भरली, मला वाटतं दुसरी पण ट्रॉली गेला एकदा, दोन तीन महिने बघाय ना, दोन महिने जातील आरामात. आता मी आलो खाऊच्या सेक्शन मध्ये, भरपूर सारं खाऊ घ्यायचं पोरांना, टिफिन लागेल पण लागेल ना. लहान पोरांचे सगळे स्कूलचे साहित्य इकडे, सांगितलं आहे डबा घ्यायचा आहे. मला वाटतं बाहेर चांगले मिळतील ना इथे. गाडीवाली कंपल पण किती भारी आहे, तुला आवडते स्वस्त आहे रे. त्या साईडला आपले दादा भेटले, स्वस्त आहे बरं. कसे आहेत? मस्त मस्त. आपण नेरेचे? हो नेरेचे, पनवेल नेरा. माझं नाव ऍडव्होकेट किरण मेघनाथ गवते, मी नेरेचं आहे. मी तुमचे ब्लॉग न चुकता बघतो, त्यामुळे तुम्हाला भेटलो खूप आनंद झाला. खूप छान वाटलं आम्हाला, तुम्ही आवाज दिलात आम्हाला. आणि असे बरेच मंडळी फॅमिलीज भेटतात आम्हाला, काही जण असे फक्त कुरूज करतात, आवाज देत नाहीत, पण बरेच जण आवाज पण देतात. त्यात तुम्ही खूप छान वाटलं, धन्यवाद. थँक्यू दादा, थँक्यू थँक्यू थँक्यू. सबस्क्राईब मेंबर्स भेटलेत, छान कॉन्वर्सेशन पण झालंय. वाटलं व्हिडिओ घे, आपला व्हिडिओ बनतोय ना, तर त्यांना व्हिडिओ पण घेतला. आणि तुम्ही उरणला गेला असतात ना राहायला? वा वा. आणि इकडचे गावांचे आहेत ना तुम्ही? इकडचे जवळ त्यांचं गाव आहे. थँक्यू. व्हिडिओ बघतात त्या मित्राने आवाज दिला त्याबद्दल. थँक्यू थँक्यू थँक्यू.
तुम्ही बरे सुरुवात केली का बघायला सेकंड फ्लोरला आलोय बॉटल्स कशात पोरांना मग आता कुठले घेते असे तिकडे ज्या साईडला मग खूप छान छान आहेत पुढे तिकडे जाव्या छान छान टिफिन आहेत स्टीलवाले आहेत ना आणखीन आपल्याला किती बरे सबस्क्राईब भेटले ना आणि सगळेजण आपल्याला आवाज दिली तर खूप छान वाटतं बरेच जण आम्हाला असे भेटतात तर खूप छान वाटतं आणि नेमकं आपला ब्लॉग पण स्टार्ट आहे म्हटलं घेऊया बरेच जणांना कारण कधी आम्ही येतो ना तेव्हा ब्लॉग नसतो बरेच जण विचारतात की आज काय व्हिडिओ नाही का फोटो फक्त काढतो आपण ग्रोसरी शॉपिंग झाले छान कलर आहे 500 रुपयाला मोठी छत्री एवढी नंतर प्राइस वाढते आणि भरपूर साऱ्या व्हेरायटी आहेत इकडे छत्र्या छत्र्या फर्स्ट फ्लोरला आम्ही आलो इकडे आणि इकडे पावसाळी शॉपिंग सुरू झाली आमची हाच कलर घेऊ ना ब्लॅक कलर पण त्यामध्ये आहे अगोटा शॉपिंग झाली अगोटची इकडे ही पण मस्त आहे ती शॉपिंग झालेली आहे आणि बिल्डिंगला आणि गर्दीच गर्दी आणि एक नंबर आता आमचा मोठे येईल पण तिकडे बघा काय केलं असतो काय होळी खेळला की काय घरी माझ्याकडे बघ दिलं लिस्ट तुला काय केलंय काय हो मी बोलो अरे होळी केली की काय नाही जाणार नाही कपड्याला पण लावले त्याने काय करत होत रे तुम्ही सदमीला काय आणलंय काय आहे सो मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे घरी दुपारचं जेवायचं आम्हाला जेवलो नाही आणि प्रज्ञाने जाम माल मस्ती केले घरी तर आवरायला लागेल सगळे प्रांजू प्रज्ञा घरी होते आणि काय काय आणलं सामान बघायचं पोराने दाखवायचं आणि आता सध्या त्यांनी कंपास बघितले मँगो बाईट पोळी त्याला आवडते प्रज्ञा प्रांजूला सगळ्यांना आणलंय सगळं सामान हा मजा आली घरी तुला खेळत होत झोपत होता मग हा कशाला लावलास पण तू मसाला गेला मग तू हे कशाला लावलास असं कोणी लावा सांगितलं तुला कोणी लावला कशाला लावलास तू त्या मी नाही असं कोणी लावा सांगितलं तुला असं कोण लावत बघू दे कुठे कुठे लावत बघू दे इरमारी डाग लागले कसे तू कपडे धुवायचे मम्मी धुणार नाही दुपारच्या जेवणामध्ये काय काय बघा सगळं रेडी करून ठेवलेलं वर्षाने आम्ही जायचं अगोदरच अन्नास वगैरे गेलं जेवून सकाळी त्यासाठीच आम्ही दुपारी लेट गेलो 1:30 आम्ही गेलो आता साडेपाच अजून गेलेत बराच टाइम गेला आणि आज जेवण ते काय बघा जेवणामध्ये आहे भेंडी शेवगा घालून ही मुगाची डाळ म्हणजे कार्बन आहे आमचाच घरचा घरगुती आमचा इकडे लोणचं आहे पापड आहे भाकरी आहे भात आहे सगळं आहे चला संध्याकाळची वेळ आहे आणि हा आहे स्टेशनचा परिसर बऱ्याच दिवसानंतर इकडे यायचं कारण म्हणजे अन्ना सगळा संध्याकाळचा येत असतो आलाय कुरिअरच्या ऑफिसला द सीझन आहे ना तर बरेच जण मसाल्याप्रमाणे ऑर्डर करतात तिकडे हे मसाले आहेत जर तुम्हाला कोणाला मसाले ऑर्डर करायचे असतील तुम्ही मसाले ऑर्डर करू शकतात तुम्हाला इकडे स्क्रीनवरती नंबर देतोय त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला सध्या घरपोच आम्ही मसाला पोहोचवतोय म्हणजे कुठल्याही ठिकाणी ऑल ओव्हर इंडियामध्ये तर तुम्ही करू शकता भरपूर सारे मसाल्यांचे प्रकार तुम्हाला लिस्ट वगैरे मी देऊ फक्त मसाला इन्क्वायरी म्हणून आम्हाला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवरती शक्य तुम्ही रिप्लाय करतो कारण भरपूर सारे मेसेज येत आहेत कॉलला रिप्लाय आन्सर देणं शक्य होत नाही बऱ्याच जणांना तरी उचलतं मी कॉल पण शक्यतो मेसेज करा आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ आणि मसाले तुम्हाला घरपोच मिळतील आपले भरपूर सारे आता सध्या ऑर्डर देऊ कारण सीझन आहे आणि बरेच जण साठवणीचा मसाला पण 5-5, 6-6 किलो ज्याने अगोदर टेस्ट केले ते घेत आहेत सो थँक्यू सो मच त्यासाठी तुझ्या सगळ्या प्रेमासाठी थँक्यू संध्याकाळची वेळ आहे आणि आता आम्ही जे आणलेलं सगळं सामान आहे ते आम्ही सेग्रिगेट करतोय कारण येताना भरपूर साऱ्या बॅगा झाल्या होत्या आम्ही 2 ट्रिप मारला कारण आमच्या इथून जवळ आहे आणि घरी आल्यानंतर सगळं सामान लावून ठेवलंय आता मुलांचे काही शॉपिंग केले आम्ही त्यांनी सेग्रिगेट करतोय काय काय शॉपिंग केले तुम्हाला दाखवायचं आहे थोडक्यात काय काय केलं मुलं खूप खुश झाले त्याने अगोदरच हे त्यांचे कंपास पेटी काय आहे ते खोललंय हा कंपास नाही बोललं काय होतं त्याला कंपास पेटी आहे पेटी
कप्पस आहे प्रज्ञ फर्स्ट टाइम जाणार आता स्कूल मध्ये छान आहे बघा इकडे प्रज्ञ पण सेम आणले फक्त कलर वेगळा आहे त्याच्यामध्ये पेन पेन्सिल राहणार सगळं राहणार हा कलर फक्त वेगळा आहे स्टिकर आणले आणि बुक्स पण आणले आम्ही प्रज्ञ किती बुक्स देणार आहे किती घेणार आहेस तू इरेजर मोबाईल चे इरेजर आणलेत आणि प्रज्ञाने खोलला होता त्यातला इरेजर अजून काय काय आहे भरपूर काय काय ओपन करायचं बरं डाळ पाणी वगैरे करायला लागेल ते बुक्स आणले ट्युशन साठी ट्युशन अभ्यास करशील ना करणार आहे सगळे तुला आता अभ्यास करायचा स्कूल भरपूर झाला मग एवढा अभ्यास करायचा आहे करणार ना एवढा अभ्यास करायचा आहे असं ना गोल गोल करायचं सगळा एबीसीडी काढायची ए फॉर नाव काढायचं तुझा ऍपल डाळ पाणी बघूया काय 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 होतं त्याला मसूर डाळ साईड एका साईडला लावायचं आम्हाला आता हे काय बोलत खाली बसा चाट मसाला बिस्किट मॅगी जिरा वेगळा काढा हे सगळं किराणा सामान आहे सगळं नारळ उभे ठेवा तर खराब होतील सजूचं काय आहे काच्यामध्ये खायचं मटकी आणले पॉपकॉर्न वेगळ्या पद्धत वेगळे आणले पॉपकॉर्न आहे आम्हाला नाश्त्याला मॅगी आणल्यात पास्ता पास्ता वेगळा आहे जरा हे सगळं किराणा आणलंय आणि हे मुलांचे कसं नाश्त्यासाठी पण काही लागतात आणि आम्हाला पण लागतं नाश्त्याची पदार्थ त्यासाठी हे सगळं आणलंय मेहनूस पण स्कूलचं वेगळं ठेवा आणि हा हे टिफिन बॉक्स आहे तुझा कुठला आहे आणि प्रांजूचा कुठला आहे कुठे ठेवलास त्याच्यामध्ये बरेच वस्तू आहेत ना आपल्याला बाहेर भाग मिळतात आपल्या डिमांडला बरेच स्वस्त मिळतात आणि त्यासाठी आम्ही ज्या ज्या वस्तू घरात लागणार त्याचा घेतल्यात कारण आम्ही या घरासाठी स्पेशल असं वेगळी शॉपिंग नाही केली ते आम्हाला करायचं होते ऐकले वगैरे जाऊन त्यातल्या बऱ्याच गोष्टी आम्ही इकडेच मिळले घेतले छाटको विकून घेतले इकडे परत त्याचं टाईम नाही स्कूल सुरू होतील चिवडा करायचा पोरांना नाश्त्याला त्यांच्यासाठी जास्त शॉपिंग झाली वाटत पावसात बघा नको जायला नको बरं काय शेव खीर करायचं ना शेविया खीर आता त्यातला कच्चा आता नाही करायचं ते सँडविच करत आता नाही करायचं ते इकडे करा हे नाश्त्याचे पदार्थ इकडे करा हा बिस्किट वेगळी करा काय साबुदाना खायचं आहे आपल्याला तुला आवडतं ना प्रज्ञाला खूप आवडतो साबुदाना पापड नाही आणले नाही आता मला पापड नाही फक्त बेसन रवा आहे का हा उद्या सकाळी चहा मध्ये पिऊ हा दुधामध्ये प्यायचं सगळ्या वस्तू घरात लागणाऱ्या आम्ही एकदाच घेणार आहे म्हणजे परत परत थोडं जरा आणण्यासाठी जायला नको तसं आम्हाला डिमांड जवळच आहे पण आम्ही कसं आणून ठेवले कामात बिझी झालो की नंतर वेळ नाही मिळणार म्हणून सगळं आणलंय छान मिळाले बाहेर तर चारशे मला चारशे मिळाले ओल्ड पनवेलला आणि आता मला डिमार्टला सगळा नवीन माल भरलेला स्टॉक मध्ये होता सगळा माल आणि प्रज्ञाला इकडे काढले बॉटल स्कूलची ऑलमोस्ट मॅचिंग मॅचिंग ब्लू कलर पहिले त्याला येलो कलर आवडायचा आता ब्लू कलर आवडायला लागले त्याला आणि आता हे पण आणलंय आम्ही मँगो ज्यूस हे बघा काय आणलंय हे खास आणलंय हे गावाला जायचं बरं
हे आजीला आले आहे. आता मी लगेच जाणार आहे परत गावी हप्त्याभरानंतर. त्यावेळेस घेऊन जाईन आईल माझी. रेनकोट आता मस्त मस्त आले आहेत डिमांड मध्ये. छान आहे एकदम रिझनेबल रेट मध्ये. प्रज्ञाची आवडीची ना. दिवसाला फक्त एकच खायची. सारखं सारखी नाही लाईन लावायची. एकावर एक फ्री सोयाबीन घेतो. सोयाबीन आणलेत. सोयाबीन जास्त आणायचं पण यावेळेस आणलेत आम्ही. हा खाऊ जास्त आणलाय तुम्हाला. त्यासाठी स्कूल मध्ये जायचं पाहिजे आधी. हा तरच जाणार नाही तर नाही. हे पण एकावर एक फ्री होता. पाटी लागला स्कूल मधून. अभ्यास करायचा आहे. खेळायचा सोबत. नाही 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 पेन आणलेत मी. हे मला ऍक्चुअली स्टेशनरी माझ्या कामासाठी. हे माझ्या कामासाठी. तुझ्या कामासाठी नाही. चॉकलेट आहे. साबण आहे. झालं ऑलमोस्ट सगळं. बघा इकडे किती पसारा झाला आमच्या दुकान वाढलाय. एवढे शॉपिंग आणि डबे पण घेतले स्टोअर करायसाठी. डाळ पाणी हे पण डबे. हे छान मिळाले. किती मिळाला? 60 रुपयाला. 59 रुपयाला. मस्त डबे. मागे पाहते ना 4-5 डबे. हे पण छान आहे. क्वालिटी छान आहे. सो बघा किती शॉपिंग झाली. शॉपिंग म्हणजे इथे आमचं घर भरलं आता. आणि आम्ही मे महिन्याच्या अगोदर कधी एप्रिल मध्ये गेलो ना आपण. हा तेव्हा केलेली आमचा माझी महिना गेला. एप्रिलचा मे महिना गेला. आणि आता परत केलं जाईल. बघायला नको. दीड महिन्यात आरामात जाईल. ज्या काही वस्तू खाण्यासारखे असतात ना पहिले संपवतो म्हणजे नाश्ता पाण्यासाठी. पण ते डाळ पाणी वगैरे टिकतात दीड महिन्या गेले. महिन्याभर आणि तिकडे गहू आणि साखर पण घेतले. बाकी बिस्किट आणि ब्रेड दूध वगैरे सगळं आणलंय. सो अशा प्रकारे आमची शॉपिंग झालेली आहे. आता हे हा हे बघा त्याच्यामध्ये काय ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे असतात ना. स्वस्त मिळाले म्हणजे. हे बघा हे पण कव्हर पण आले. गेल्या वेळेचे कव्हर पाठवते अर्धे. ते पण लावता येतील लोकांच्या बुक्स ना. नवीन युनिफॉर्म असणार तुझा आता. ह्यावेळेस हेअरबँड आवडले का? आता हरवू नको. छान आहेत ना कलर. बघा प्रज्ञू चाललेला आहे स्कूलमध्ये. प्रज्ञूची फर्स्ट टाइम शॉपिंग झाली अशी स्कूलसाठी. हा प्रज्ञू आणि मेवनीज खेळून खाऊन खाऊन पण झाला. मेवनीज टेस्ट करून झालाय. लागलाय ओटाला. प्रज्ञू तिकडे सुरुवात झाली. ओपन करतो सगळं. अन्नस पण आलाय. सगळं दाखवतोय ना तो. प्रज्ञू अच्छा केला नाही आलायस तो. अजून काय नाही आलायस. फणस. फणस म्हणजे गावावर आणले ते 3-3 फणस दिसे. मागव नसेल तो. करवंदे नाही. करवंद सुकवले. आंबा नेशील काय? मग काय नेशील? चपाती भाजी नेशील? साखर बोलतात. टिफिनचा वेगळाच मेनू आहे. चपाती साखर. जाम जाम चपाती नाही. जाम चपाती. चपाती साखर टाकायचा. साबुदाना. साबुदाना नाही. साबुदाना. साबुदाना. मित्रांनो आता हा व्हिडिओ इकडे एंड करायची वेळ आलेली आहे. या व्हिडिओ मध्ये खास करून तुम्हाला आम्ही आमची शॉपिंग दाखवलेली आहे. आगोटची जशी गावाला तयारी करतात म्हणजे आम्ही लहानपणी गावी होतो ना त्यावेळेस सुकट डाळी पाणी अशी काही वस्तू सगळ्या आणून आहे ना घरामध्ये. सुकट सुकवाना ठेव असायचे. सुकवण असायचे. नंतर मग डब्यात भरून प्रॉपर लिहिचं. ते 2-3 महिने आरामात आपल्याला कुठे जाता येत म्हणजे जायला मिळणार नाही. कारण शेतीची काम असत सगळी. आणि पावसात समुद्रामध्ये जाता येत नसायचं. ते आगोटचे सगळे सामान आणायचे. तसेच आम्ही आगोटची इकडे शॉपिंग केली. आम्ही दरवर्षी मे महिन्यात असं म्हणजे गावावर येतो ना त्यावेळेस शॉपिंग करून ठेवतो 2 महिन्यासाठी. म्हणजे आरामात ऍटलीस्ट म्हणजे बाहेर पडता येणार ना कुठे जाता येणार नाही. ऍटलीस्ट काय पाऊस वगैरे जास्त पडला तर त्याच्यामुळे आम्ही आनंद होतो. पण ती सवय आहे आम्हाला. तुमच्या पण घरी तुम्ही असं करत असाल तर कमेंट करून जरूर सांगा. तुमची शॉपिंग झाली का ते सांगा. मुलांची तुमच्या सगळ्या आता बऱ्याच जणांची तयारी वगैरे सुरू झाली असेल. सगळी लगबग असेल. सो तुमच्या पण घरी असंच वातावरण असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय. सी यू. बाय बाय. टाटा. Bye.